फ्रेंड, तुमचं सर्वांचं आपल्या केमिस्ट्री स्टडीमध्ये स्वागत आहे. आपण टॉपिक बघतो तुमचा ऑर्गॅनिक रिॲक्शन मेकॅनिझममधला NGP म्हणजे निकोबोरियम ग्रुप पार्टिसिपेशन. ओके, मागच्या टॉपिकमध्ये आपण क्लासिकल कार्बोकोटॅन म्हणजे काय आणि नॉन क्लासिकल कार्बोकोटॅन काय ही दोघी बघितले. ठीक आहे, आजचा पार्ट थोडाफार त्याच्यावरच डिपेंड आहे. ओके, आज बघणार आहेत आपण निकोबोरियम ग्रुप पार्टिसिपेशन बाय द पाय अँड सिग्मा बॉन्ड. ठीक आहे, हे त्याचे स्टेप. आता बघा, कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तर NGP रिॲक्शन काय होईल, सिंगल बॉन्ड असेल तेव्हा काय होईल, आणि तुमचा कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल तेव्हा काय होईल, आणि कार्बन हायड्रोजनचा सिंगल बॉन्ड असेल तेव्हा काय होईल. तुम्हाला सर्वांना माहिती, डबल बॉन्ड राहिला म्हणजेच काय म्हणतो आपण, त्याला पाय बॉन्ड म्हणतो. सिंगल बॉन्ड राहिला तर त्याला सिग्मा बॉन्ड म्हणतो, आणि म्हणजे सिंगल बॉन्ड राहिला तर तुम्ही सिग्मा बॉन्ड म्हणता. ठीक आहे, आज आपण रिॲक्शनला स्टार्ट करूया. स्टार्ट करण्याच्या आधी तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. तुम्हाला काही क्युरीज असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ओके, आता आपण स्टार्ट करूया. आज बघणार आहे आपण NGP बाय द कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. आता तुम्हाला सर्वांना माहिती की तुमचा NGP म्हणजेच काय, निकोबोरियम ग्रुप पार्टिसिपेशन. आता तुम्हाला सर्वांना माहिती की तुमची जी SN2 टाईप ऑफ द रिॲक्शनवर डिपेंड आहे, बरोबर की नाही. म्हणजे तुम्हाला सिमिलर तसं, कारण की तुमचा जो लिव्हिंग ग्रुप असतो तो कसा असतो, अपोजिट साईडला असतो. तुम्ही रिॲक्शन बघा, तुम्हाला इझिली लक्षात येईल. ओके, आता बघा, जर तुम्हाला दिलं असेल, मी घेते NGP ऑफ कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड ऑफ द सायक्लोप्रोपिल मिथिल सिस्टीम घेतोय. कसली घेतोय, सायक्लोप्रोपिल मिथिल सिस्टीमची घेतोय. ठीक आहे, ही तुमचं कसलं आहे, सायक्लोप्रोपिल मिथिल. ओके, आता बघा, जस ही रिॲक्शन आहे, तुमचा कंपाऊंड बघून घ्या. हायड्रोसिस होणार तर तुम्हाला कंपाऊंड बी असं मिळणार, सी मिळणार, अँड जस डी हा मिळणार. ठीक आहे, ही रिॲक्शन कशी होते ते बघणार आपण. हा 2 to 3 टाइम्सला विचारला गेला हा क्वेश्चन. ओके, इम्पॉर्टंट आहे. आता बघा, याच्यामध्ये रिॲक्शन कशी होईल, तुम्ही फक्त रिॲक्शन मेकॅनिझमवर लक्ष द्या. रिॲक्शन मेकॅनिझम समजलं म्हणजे तुम्हाला रिॲक्शन कम्प्लीट समजेल. ठीक आहे, आता बघा, इथे सॉल्युसिस होत आहे. सायक्लोप्रोपिल, तुम्हाला सर्वांना माहिती, ही CH2 CH2 CH, हा CH2 आणि हा CLA, बरोबर की नाही रिॲक्शनमध्ये. आता इथे काय होईल की तुमचा जो सिंपल तुमची आधी रिॲक्शन काय होणार आहे की तुमची जो निकोबोरियम ग्रुप आहे, कार्बन 2 आणि 3 आणि कार्बन 2 आणि 4 कसा आहे, तो सिंगल बॉन्ड आहे. काय म्हणू शकता तुम्ही, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. ओके, आता याच्यामध्ये काय होते, मग तुमची आली ही सायक्लोप्रोपेन रिंग तयार झाली, बरोबर. आणि त्याच्याच कसं असणार आहे, निकोबोरियम ग्रुप म्हणजे हा काय करतोय, जस्ट रिॲक्शन काय करतोय, इन्क्रीज करतोय. रेट ऑफ रिॲक्शन कशी करतोय, इन्क्रीज करतोय. म्हणजे आता बघा, हा अपोजिट साईडला तुमचा लिव्हिंग ग्रुप आहे, करतोय, हा अपोजिट साईडला तुमचा लिव्हिंग ग्रुप आहे. म्हणजे इथं सिंपल काय होणार आहे की तुमचा जो लिव्हिंग ग्रुप आहे तो लिव्ह आउट होऊन जाईल, आणि जस्ट तुम्हाला काय मिळणार आहे, कार्बोकोटाइन मिळेल. काय मिळेल तुम्हाला, सायक्लो मिथिल कार्बोकोटाइन. ठीक आहे, आता बघा, तुम्हाला जस तुम्हाला याच्यामध्ये करून दाखवलं, ऑर्बिटलमध्ये दाखवलं. बघा, हा तुमचा CH2 CH2 आणि ओव्हरलॅपिंग हे पाय ऑर्बिटल आहे CH2, आणि हा काय आहे, जस्ट कार्बोकोटाइन आहे. ठीक आहे, म्हणजे ही वॅकंट शेल आहे, पी ऑर्बिटल तुम्ही म्हणताय. ठीक आहे, इट्स म्हणजे हा काय प्रोव्हाइड करतो की स्ट्रॉंग अरेंजमेंट अस्ट्रन. म्हणजे तुम्हाला सर्वांना मी कालच सगळं समजवलं आहे की स्ट्रॉंग अरेंजमेंट म्हणजेच काय, निकोबोरियम ग्रुप पार्टिसिपेशनचं तुम्हाला म्हणजे जो पण आपला इलेक्ट्रॉन जो लिव्हिंग ग्रुप आहे बघा, हा काय होणार, सिंपल लिव्हिंग ग्रुप काय होणार, लिव्ह आउट होऊन जाईल. आणि तिथे काय फॉर्मेशन होणार, क्लासिकल कार्बोकोटाइन फॉर्मेशन. हा तुमचा काय म्हणणार आहे, इंटरमिडिएट भेटेल. ठीक आहे, काय म्हणणार तुम्हाला, इंटरमिडिएट भेटणार आहे. ठीक आहे, आणि तेच तुम्हाला थेरीमध्ये राईट डाऊन करायचं. आता सिंपल रिॲक्शनमध्ये तुम्हाला हेच स्ट्रक्चर, तुम्ही आता CL निघाल्यानंतर तुम्हाला असं मिळणार आहे. ठीक आहे, आता NGP ऑफ द सायक्लोप्रोपिल रिंग कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. ठीक आहे, आता तुम्ही याला सिंपल तुम्हाला सी कंपाऊंड कसा मिळणार, ह्या प्रकारे मिळणार. ठीक आहे, म्हणजे तुमचं इथे काय होतं, तुम्हाला जो हा कार्बोकोटाइन मिळाला आहे, मिथिल कोटाइन मिळाला आहे, तो कसा असा मोस्ट स्टेबल असणार, आणि तो काय करणार आहे, कॉन्जुगेशनमध्ये हा कॉन्जुगेशन सिस्टममध्ये चालला जाईल, आणि तुम्हाला काय मिळणार, सायक्लोप्रोपिल रिंग इन द व्हॅकंट पी ऑर्बिटल इन द कोटाइनिक कार्बोकोटाइन बोथ द, हे बघा पॅरेलल तुम्हाला दिसत आहे, घडतंय. मी थेरीमध्ये पण तेच राईट डाऊन केलं आहे जे तुम्ही रिॲक्शनमध्ये करतायत ते. ठीक आहे, तुम्हाला थेरी पण दाखवून देते की बोथ आर द पॅरेलल टू इच अदर, सो दे प्रोवाइड द स्ट्रॉंग अरिथमॅटिक अँड स्टॅबिलाइज बाय द पॉझिटिव्ह चार्ज ऑफ द प्रेझेंट इन द कार्बन आयटम. आता बघा, इथं सिम्पल काय होईल, तुम्हाला इथं इथपर्यंत रिॲक्शन मिळाले, म्हणजे इथं कार्बोकोटाइन फॉर्मेशन झालं आहे. ठीक आहे, तुम्हाला व्हॅकंट सॉरी दिसत नाही का, तुम्हाला व्हॅकंट नंतर मग काय मिळणार आहे, तुम्हाला इथं सिम्पल तुम्हाला सायक्लो तुम्हाला मिळाली आता रिंग. तर हा काय करेल, हा डबल बॉन्ड म्हणजे कॉन्जुगेशन सिस्टीममध्ये चालेल. हा इथला काय, हा बॉन्ड जस्ट ब्रेकडाऊन होऊन जाईल, हा कार्बोकोटाइन हा आहे तुमचा CH2 आणि इथे डबल बॉन्ड फॉर्मेशन करेल. आता बघा, हा काय तुमचा CH2, इथं काय झालं, डबल बॉन्ड फॉर्मेशन झालं आहे. हा तुमचा CH, हा CH2 आणि हा काय आहे CH2. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला डी कसं मिळणार आहे, कार्बोकोटाइन असा मिळणार आहे. ठीक आहे, आता तुम्ही आधी जी रिॲक्शन केली, तुमची सायक्लोप्रोपिलमधली जो CH2 येत होता, म्हणजे बघा ही सायक्लोप्रोपिल रिंग आणि हा CH2. ठीक आहे, या स्ट्रक्चर असं आहे. ओके, आता सिंपल तुम्ही काय करणार, हायड्रोसिसची रिॲक्शन करा, म्हणजे कार्बोकोटाइन अटॅक होईल आणि काय होऊन जाईल, तिथं OH1 होऊन जाईल. ठीक आहे, आणि ही जी रिॲक्शन आहे, तुम्हाला जो हा मिळाला आहे, त्याच्यापासून तुम्ही सिंपल हायड्रोसिस करणार, म्हणजे जिथं कार्बोकोटाइन हा तिथं काय तुमचा OH1 करणार. ठीक आहे, आणि तुमचा जो डी कंपाऊंडसोबत रिॲक्शन होणार आहे, सिंपल तो कार्बोकोटाइन फॉर्मेशन झाला आहे, आणि जस्ट तुम्हाला OH तुम्हाला ह्या प्रकारे.
ठीक आहे, म्हणजे तुम्हाला समजलं काय? एनजीपी म्हणजे कार्बन कार्बन सिंगल मिथिल सिस्टीम, एकदम सिंपल आहे. रिॲक्शन द्या आणि रिॲक्शनवर तुम्ही सॉल्व करू शकता, किंवा क्वेश्चन पण तुम्हाला जर सॉल्व करायला असेल तर तुम्ही इझिली राईट डाऊन करू शकता. ठीक आहे, आता एनजीपी ऑफ द कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तेव्हा काय? आता मी मागच्या टॉपिकमध्ये तुम्हाला सगळं क्लिअर केलं आहे की तुमचं नॉन क्लासिकल कार्बोकोटॅनिक आहे, इथं तोच तुमचा यूज होणार आहे जास्त करून. आता बघा, एक्झाम्पल दिलं आहे, जर तुम्हाला कम्पॅरिजनमध्ये विचारलं आहे, आपण 2 to 3 times विचारला गेलेला आहे, ॲसिडिटीज ऑफ द ही रिॲक्शन तुमची फास्ट होते आणि ही रिॲक्शन तुमची कशी होते, स्लोअर होते. म्हणजे सिम्पल SN2 टाईप ऑफ द रिॲक्शन होते. ठीक आहे, आता मग तुम्हाला जर विचारलं की कम्पॅरिजनमध्ये विचारलं गेलं की ही का म्हणून फास्ट होते आणि का म्हणून स्लो होते, बघा इथं काय आहे, डबल बॉन्ड आहे, कळतं आहे, हा डबल बॉन्ड आहे आणि इथं काय आहे, सिंगल बॉन्ड आहे. ओके, एक लक्षात ठेवा, इथं डबल बॉन्ड आहे, इथं सिंगल बॉन्ड आहे आणि हे कसं आहे, रिटेन्शन ऑफ द कॉन्फिग्रेशन. का म्हणून, आता तुम्हाला रिॲक्शन मेकॅनिझमवर इझिली लक्षात येईल की कसं रिॲक्शन होते. ठीक आहे, आता बघा मी तुम्हाला रिॲक्शन मेकॅनिझम दाखवते. हा टॉसोट ग्रुप आहे आणि हा कसा आहे, ह्या ग्रुपच्या एकदम ऑपोजिट साईडला आहे, म्हणजे तो ग्रुप. तुम्ही रिॲक्शन मेकॅनिझम बघून घ्या, तुम्हाला इझिली लक्षात येईल. बघा आता ती रिॲक्शन होती, इथं डबल बॉन्ड फॉर्मेशन होतं, कळतं आहे. ओके, आता बघा रेट ऑफ ॲसिडिटीज, आता सिंपल तुम्ही काय करणार आहे, हा पाय बॉन्ड जर ब्रेकडाऊन होईल इथं अटॅकिंग होईल आणि हा जो तुमचा लिव्हिंग ग्रुप आहे, ग्रुप आहे, हा जस्ट लिव्ह आउट होऊन जाईल, म्हणजे तुम्हाला जस्ट नॉन क्लासिकल कार्बोकोटॅनमध्ये तुम्हाला मिळेल अशा प्रकारे मिळणार. ठीक आहे, आणि जो न्यूक्लिओफाइल असेल, कुठला पण न्यूक्लिओफाइल असेल, आता इथं ॲसिडिटीज आहे तर हा न्यूक्लिओफाइल इथं ह्या कार्बनवरती अटॅक होईल आणि तुम्हाला सिंपल ह्या प्रकारचे रिॲक्शन मिळणार आहे. म्हणजे काय होतं इथं, सिंपल तुम्ही म्हणू शकतात की रेट ऑफ ॲसिडिटी ऑफ द ए कंपाऊंड किती 10^11 फास्टर आहे, बिकॉज बी तुमचा काय दाखवतो आहे, एक कंपाऊंड काय दाखवतो, कार्बन कार्बन डबल बॉन्ड इज प्रोवाइड द स्ट्रॉंग अरेंजमेंट असिस्टंट ड्यू टू द प्रेझेंट ॲट द एक्झॅक्टली अपोजिट पोझिशन ऑफ द लिव्हिंग ग्रुप. हा ग्रुप कसा आहे तुमचा, एकदम अपोजिट पोर्शन आहे, कळतं आहे. इट इन वॉज द नॉन क्लासिकल कार्बोकोटॅन, हा तुमचं काय दाखवते, मग आता नॉन क्लासिकल कार्बोकोटॅन दाखवतोय, कळतं आहे. नेक्स्ट मग तुम्ही म्हणू शकता की इंटरमिडिएट विच इज द इंक्रीज द, त्याच्यामुळे तुमची काय होते, रेट ऑफ रिॲक्शन कशी होते, इंक्रीज होते. ठीक आहे, आणि जस्ट सिंपल तुमचा कंपाऊंड बी ही जस्ट नॉर्मल रिॲक्शन होते, SN2 टाईप ऑफ द रिॲक्शन होते, रिॲक्शन होते तिथं पण, फक्त तो कशी होते, स्लोअर होते त्याच्यापेक्षा, कळतं आहे, कारण की इथं नॉन क्लासिकल कार्बोकोटॅन फॉर्मेशन आहे आणि स्ट्रॉंग अरेंजमेंट होते. ठीक आहे, म्हणजे तुम्ही इथं म्हणू शकता की इथं काही सिंपल तुमची SN2 टाईप ऑफ द रिॲक्शन होते, ती स्लोअर होते. ओके, जर तुम्हाला विचारला गेलं क्वेश्चन, पुन्हा आणखी एक एक्झाम्पल आहे, हे पण विचारलं गेलेलं आहे की ह्या दोघांमध्ये कम्पॅरिझन करा, इथं पण तेच येणार, सिम्युलर तेच येणार, कारण की ते डबल बॉन्ड आहे, इथे सिंगल बॉन्ड आहे, दोन्ही स्ट्रक्चर सेम आहे. ठीक आहे, फास्टर होईल आणि स्लोअर होईल, का होईल, आता तुम्ही इझिली लक्षात सांगू शकता की इथे स्ट्रॉंग असिस्टन्स आहे आणि ही तुमची SN2 टाईप ऑफ द रिॲक्शन आहे दोघी पण, बरोबर की नाही. आता हा काय होईल, सिंपल हा अपोजिट अपोजिट साईडला तुमचा हा जो ग्रुप आहे तो, आणि तो काय होऊन जाणार आहे, लिव्ह आउट होऊन, तिथं सिंपल तुमचा जो ॲसिडिसिस ग्रुप आहे तो काय होऊन जाईल, अटॅक होऊन जाणार, तुम्हाला फायनली असा आन्सर मिळणार. ठीक आहे, म्हणजे इथे पण नॉन क्लासिकल कार्बोकोटॅन तुम्हाला फॉर्मेशन होतं, म्हणजे तुम्ही सांगू शकतात की रेट ऑफ ॲसिडिटी ऑफ द कंपाऊंड ए किती टाईम, 140,000 times फास्टर दॅन द कंपाऊंड बी, बिकॉज कार्बन कार्बन डबल बॉन्ड प्रोवाइड द स्ट्रॉंग अरेंजमेंट असिस्टंट अँड डू द प्रेझेंट ऑफ द अपोजिट साईड ऑफ द लिव्हिंग ग्रुप. ओके, आणि तुम्ही सांगू शकता की नॉन क्लासिकल कार्बोकोटॅन फॉर्मेशन होतं, इंटरमिडिएट इन द इन्क्रीज ऑफ द रेट ऑफ रिॲक्शन कशी होईल, तुमची इन्क्रीज होईल. ओके, आणि ही काय आहे तुमची, SN2 टाईप ऑफ द रिॲक्शन. ओके, सिंपल ही NGP ही स्लोअर रेट होते. ठीक आहे, थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ. पुढच्या टॉपिकला आपण मग ॲरोमॅटिक रिंगचं बघणार, कार्बन कार्बन डबल बॉन्ड तिथं पण असेल तेव्हा काय होईल ती रिॲक्शन बघणार.